आशिया करंडक T20 स्पर्धेत आज भारत पाकिस्तान भिडणार. करोनामुळे गेली 2 वर्ष आयोजित न होऊ शकलेली आशिया करंडक T20 क्रिकेट स्पर्धा शनिवारपासून UAE येथे सुरू झाली आहे. या स्पर्धेमध्ये आज परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये लढत रंगणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारत पाकिस्तान हे संघ आमने सामने येणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड असून भारत या स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जातोय. स्थानिक वेळेनुसार आज सायंकाळी 7:30 हा सामना सुरू होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 17 ऑक्टोबरला होणार अध्यक्षपदासाठी मतदान. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यावेळी निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबर पासून सुरू होणार असून अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या बैठकीला राहुल गांधी, प्रियंका गांधींसह कार्यकारिणीतील इतर सदस्यही उपस्थित होते. गुजरातला बदनाम करण्याचे षडयंत्र, पंतप्रधान मोदी यांचा आरोप. गुजरातला बदनाम करण्याचे आणि त्यांच्या गृहराज्यातील गुंतवणूक रोखण्याचे षडयंत्र रचले जात आहे असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. गुजरातला देशात आणि जगात बदनाम करण्याचे कारस्थान झाले. राज्यात येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी वारंवार प्रयत्न केले गेले पण राज्याने प्रगतीचा नवा मार्ग निवडला. 2001 कच्छच्या भूकंपानंतर मी कच्छच्या पुनर्विकासाविषयी बोललो होतो आणि आम्ही त्यासाठी कठोर परिश्रम केले. आज तुम्ही निकालाचे साक्षीदार आहात असेही ते म्हणाले. विविध सरकारे पाडण्यासाठी भाजपने खर्च केले 6,300 कोटी, केजरीवाल यांचा आरोप. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने भाजप आणि केंद्र सरकारवरील शाब्दिक हल्ला बोल कायम ठेवला आहे. भाजपने आतापर्यंत इतर पक्षांची सरकारे पाडण्यासाठी 6,300 कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचा नवा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर CBI ने काही दिवसांपूर्वी छापा टाकला. तेव्हापासून आपने भाजप आणि केंद्र सरकार विरोधात आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. गणेशोत्सवात गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर. गृहमंत्री अमित शहा गणेशोत्सवामध्ये मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही वर्षांपासून अमित शहा गणेशोत्सवात मुंबई दौरा करीत असून कोरोनामुळे यामध्ये 2 वर्षांचा खंड पडला होता. यंदा मात्र शहा गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई येथे येणार असून ते भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जातोय. भाजपने ज्यांच्याशी युती केली त्यांची स्थिती काय आहे? भास्कर जाधव यांचा फडणवीसांवर पलटवार. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विनाशकाले विपरीत बुद्धी अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले की भाजपनेही राज्यातील अन्य संघटनांशी युती केली आहे पण त्यांची अवस्था त्यांनी काय केली आहे हे आपण पाहतच आहोत. विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना, महादेव जानकर यांची रासप आणि सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती या संघटनांचे काय झाले हे सगळ्यांनाच दिसते आहे. आम्ही मैत्रीला जागतो, संभाजी ब्रिगेडशी युती केल्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो असेही भास्कर जाधव यावेळी म्हटले. बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचा सत्कार ही हिंदू संस्कृती आहे का? शिवसेनेचा मोदी शहांना सवाल. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील 7 जणांच्या हत्या प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अद्याप का मौन बाळगून आहेत असा सवाल शिवसेनेने केला आहे. तुरुंगातून सुटलेल्या या 11 बलात्कारांचा सत्कार ही हिंदू संस्कृती आहे का असा सवालही शिवसेनेने केला आहे. सेनेच्या मुखपत्रातील एका स्तंभात ही टिप्पणी करण्यात आली आहे. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची कारागृहातून नुकतीच सुटका करण्यात आली असून त्यांच्या उर्वरित शिक्षेला माफी देण्यात आली आहे. आरोपी कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांचा पुष्पमाला घालून सत्कार करण्यात आला होता व त्यांना पेढेही भरवण्यात आले होते. या प्रकरणावर देशभरातून टीका होत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे 40% काम पूर्ण. अयोध्येमध्ये राम जन्मभूमी स्थळी उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराचे काम 40% पूर्ण झाले आहे अशी माहिती या कामाची उभारणी करणाऱ्या ट्रस्टने दिली आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की 23 डिसेंबर पासून नागरिक या मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकतील. ते म्हणाले की मंदिराच्या उभारणी बरोबरच मंदिराच्या परिसरातील रस्ते आणि सुविधांची विकास कामे वेगात सुरू आहेत. चंपत राय हे कारसेवक पुरम मध्येच वास्तव्याला असून ते मंदिराच्या संबंधात रोज संबंधितांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेत असतात. पाकिस्तानातील पुरातील बळींची संख्या 1,000 पुढे.
पाकिस्तानातील भीषण पुरामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या आता 1000 पुढे गेली आहे, तर जखमी आणि बेपत्ता होणाऱ्यांची संख्या जून महिन्यापासून आतापर्यंत 1000 पुढे गेली आहे. पाकिस्तानातील आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. गेल्या 24 तासात 119 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 71 जण जखमी झाले आहेत. यातील बलुचिस्तानात 4, गिलगिट बाल्टिस्तानात 6, खैबर पख्तूनवा प्रांतात 31 आणि सिंध प्रांतात 76 जण मरण पावले आहेत. या मृतांची एकूण संख्या आता 1033 इतकी झाली आहे, असे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे. अमेरिकेकडून युक्रेनला सागरी मार्गाने मोठा शस्त्र पुरवठा. अमेरिकेच्या संरक्षण खात्याने युक्रेनला समुद्रामार्गे मोठ्या प्रमाणात शस्त्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे. विमानापेक्षा वेग कमी असूनही जहाजे मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करण्यास सक्षम आहेत. या पुरवठ्यामुळे युक्रेनच्या किव शहरात एक मोठे शस्त्रागार तयार केले जात आहे. रशियाने फेब्रुवारीच्या अखेरीस युक्रेनवर विशेष लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर पेंटागॉनने युक्रेनला समुद्रमार्गे शस्त्रे पाठवण्यास सुरुवात केली, परंतु अलीकडच्या काळात ही सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.